नमस्कार, मी कविता, कविताज टेस्टी फूड मध्ये आपले स्वागत करत आहे। सर्वप्रथम आपण सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। होळी निमित्त मी महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी म्हणजे पुरणाची पोळी याची रेसिपी दाखवणार आहे। यामध्ये काही महत्त्वाच्या मी टिप्स सांगितलेल्या आहे, तरी आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा। चला तर पाहूया पुरणपोळी कशी बनवायची ती। आज आपण होळी निमित्त पुरणाची पोळी करणार आहोत, त्यासाठी साहित्य घेतलं आहे मी। एक मोठा बाउल मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, एक छोटी वाटी मैदा घेतला आहे, एक बाउल हरभऱ्याची डाळ घेतली आहे, त्याच प्रमाणात गूळ घेतलेला आहे, वेलची जायफळ पूड घेतली आहे, सुंठ पावडर, हळद आणि मीठ। इथे मी चण्याची डाळ घेतली आहे, तिला स्वच्छ निवडून याच्यातली काळी किंवा हिरवी डाळ असते ना, तर ती बाजूला काढून घ्यायची आहे आणि तिला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे। धुतल्यावर तिला 1 तास भिजवून घ्यायची आहे। ही चण्याची डाळ मी 1 तास आधी भिजवून घेतली आहे। अशी डाळ तुम्ही भिजवून घेतली ना तर ती लवकर शिजते, नाही तर चण्याची डाळ शिजायला वेळ लागतो। कुकरमध्ये मी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे भिजलेली। तुम्ही पातेल्यात पण ही डाळ शिजवू शकता, पण कुकरमध्ये शिजवली की लवकर होतं, पातेल्यात थोडा वेळ लागतो। तर एका वाटीला आपण 3 वाटी पाणी घालणार आहोत। याच वाटीने आपली 1 वाटी डाळ होते, त्यानेच मी इथे 3 वाटी पाणी घालते। डाळीमधून आपल्याला कट पण काढायचा आहे आमटी करण्याचा। यामध्ये थोडीशी हळद घालते रंग येण्यासाठी, डाळ अशी उतू जाऊ नये म्हणून थोडस तेल घालते। डाळ मी इथं कुकर मध्ये शिजायला ठेवलेली आहे, आपण याच्या आता 4 शिट्ट्या काढून ठेवूया। आपली डाळ तिथे शिजते आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। इथे मी गव्हाचं पीठ मैद्याच्या गाळणीने आधी गाळून घेते। गव्हाचं पीठ मी इथे मैद्याच्या गाळणीने चांगलं गाळून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी थोडे छोटी वाटी मैदा घालते मी। इथे तुम्ही मैदा नाही घातला तरी चालतं। कोणी कोणी नुसतं गव्हाच्या पीठाच्या बनवतात, कोणी नुसतं मैद्याच्या पण बनवतात, कोणी अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ पण घेतात। मी आपलं गहू आणि थोडस मैदा घेतला आहे की मैद्याने थोडीशी पोळी ना चांगली कुरकुरीत लागते। त्याच्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ घालते आणि किंचित 1 पाव चमचा हळद घालते। कलर चांगला येतो यासाठी। त्यामध्ये मी अगदी थोडस 1-2 चमचे खायचं तेल घालते। हे आपण चांगला एक जीव मिक्स करून घेऊया। सर्व आपल्याला ही कणिक आहे ना, आपली पोळीसारखी घट्ट नाही, थोडीशी मऊ मळायची आहे। तेल आपण सगळं पिठाला छान चोळून घेतलेलं आहे। इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण ही कणकेचा गोळा मळून घेऊया। थोडीशी मी हळद टाकली आणि आपल्या कणकेचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे। इथे कणिक बघा मी छान अशी मऊ लुसलुशीत मळून घेतलेली आहे। आता आपण याला थोडस तेलाचा हात लावू, परत थोडीशी चुरून घेऊ। अशी चुरून घेतली ना तर पुरणाची पोळी ना आपली फार छान अशी लुसलुशीत होते मस्त। हे असं करणं खूप गरजेचं आहे। आपली कणिक छान आता मळून झालेली आहे, आपण हिला 1/2 तास रेस्ट करायला ठेवू। डाळ आता आपली शिजलेली असेल बघा, बघूया आपण आपली डाळ कशी शिजली आहे। आता डाळ बघा आपली आता मऊ मस्त शिजून झालेली आहे, बघा अक्षरशः लोण्यासारखी शिजलेली आहे। अशीच आपल्याला डाळ शिजलेली पाहिजे, त्याचं पुरण छान एकदम मऊ बनतं मस्त। आता आपण हे गाळून घेऊया पूर्ण। आपली मस्त डाळ शिजलेली आहे, आपण याचं पूर्ण पाणी 5 मिनिटं चांगलं नितळून पूर्ण पाणी काढून घेऊया आणि डाळला आता गूळ घालून नंतर शिजवून घेऊया। डाळीतनं बघा पूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे। हे आता आपण कढईमध्ये डाळ घालूया चटका द्यायला। गूळ घालते मी 1 वाटी। हा तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता। मी जेवढं डाळ आहे तेवढंच गूळ घेतलेलं आहे आणि त्याच्यात 1-2-3 चमचे वरून फक्त साखर घालते।
साखरेमुळे ना पुरणाच्या पोळीला ना एक चिकटपणा छान येतो आणि पोळी छान सरकते. त्यासाठी मी अगदी थोडीशी साखर घातलेली आहे. तुम्ही यात साखर पण घेऊ शकता, साखरेची पण पुरणाची पोळी चांगली लागते. कोणी अर्ध गुळ अर्धी साखर असं पण घेतं, तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता. आता आपण हे पूर्ण गुळ वितळेपर्यंत हलवून घेऊया. गुळ आता आपला वितळत आलेला आहे बघा पूर्ण. आपण घट्ट गोळा होईपर्यंत शिजून घेऊया. पुरण बघा आपलं छान होत आलेलं आहे हे आता. आणि हे पुरण करताना ना तुम्ही सतत हलवत राहा, नाहीतर मग पुरण कढईला चिकेल आणि करपट वास येतो त्याचं. हे असं पुरण ठेवून गॅसवर तुम्ही इकडे तिकडे कुठं जाऊ नका, सतत त्याला हलवत राहा तुम्ही असं. आपण नेहमी पुरण वाटताना ना हे पुरणाची जाळी आहे ना, हे पुरणाचं त्याच्यातनं वाटतो किंवा पुरण मशीनमधनं वाटतो, कोणी मिक्सरमध्ये वाटतात. मी आज एक वेगळा प्रकार दाखवणार आहे तुम्हाला की आपण या मॅशरनी ना पुरण मॅश करून घेऊया. पण त्यासाठी तुम्हाला डाळ आहे ना चांगली मऊ छान लोण्यासारखी शिजलेली पाहिजे. जर तुमच्या डाळीमध्ये कणीकणी राहिली असेल तर मग हे असं करू नका. तुम्ही डाळ छान पूर्ण मऊ शिजून घ्या. समजा तुमची डाळ नाही शिजली, तुम्ही कुकर उघडलं आणि डाळ नाही शिजली, तर कुकरला परत 2 शिट्ट्या द्या तुम्ही. आणि डाळीमध्ये जर पाणी कमी असेल तर मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाका, तुम्ही थंड पाणी नका टाकू त्याच्यात. हे विशेष म्हणजे हे मी नवीन मुलींसाठी सांगते आहे, हे आपल्या जुन्या बायकांना वगैरे हे माहिती असतं हे सगळं, पण नवीन मुलींना ह्या गोष्टी माहिती नसतात. ह्या पण मी अनुभवातूनच सांगते आहे. मी पण माझ्याकडनं पण असं झालं होतं की डाळ थोडीशी राहिली होती, मला वाटलं हे त्याच्यामध्ये शिजून जाईल, पण ती शेवटपर्यंत काही डाळ शिजली नाही, ती अशी कणीकणी लागत होती पूर्णामध्ये. तर तसं करू नका. असं झालं तर मग परत डाळ कच्ची राहिली समजा तुमची, तर त्याला 1-2 शिट्ट्या द्या त्याच्या. छान अशी मऊ शिजून हे बघा असं मस्त आपलं पुरण मॅश करून घ्या या मॅशरनी. म्हणजे तुम्हाला वाटायची गरज नाही पडणार मग, आणि भांडे पण तुमचे भरणार नाही. हे पहा आपलं पुरण मस्त मऊ करून घेतलेलं आहे मी अगदी बघा या हाताने. बघा असं डाळ अजिबात लागत नाही आहे याच्यामध्ये. आपण हे एकाच कढईमध्ये करून घेतलेलं आहे, भांडी पण भरलेली नाही आहे. आता मी याला थोडं 5 मिनिटं गॅसवर ठेवून परत घट्ट करून घेते. हे पहा आपल्या पुरणाचा छान असा घट्ट गोळा झालेला आहे. आपलं पुरण घट्ट झालं आहे कसं समजायचं, हे आपलं उलटं जर छान असं उभं राहिलं तर आपलं पुरण छान झालं. ही पण एक टीप आहे याच्यामध्ये. मी भरपूर मध्ये मध्ये काही काही टिप्स सांगितलेल्या आहे. तर मी गॅस बंद करते. गॅस बंद केल्यावरच मी नेहमीप्रमाणे सांगते ना की गॅस बंद करूनच तुम्ही वेलची जायफळ पावडर टाका म्हणून, त्याचा सुवास छान लागतो शेवटपर्यंत. आणि याच्यामध्ये सुंठ पावडर घालते. सुंठ पावडरने ना पुरणची तर चव छान वाढतेच, पण पचायला पण पुरण छान हलकं होतं. चण्याची डाळ पचायला जड असते ना, तर सुंठामुळं हलकी होते पचायला, ज्यामुळं तुम्ही सुंठ पावडर जरूर घाला याच्यामध्ये. चवीला तर खूप सुंदर लागतं सुंठ पावडरमध्ये. पुरण आता आपलं पूर्ण झालेलं आहे बघा. मी एक पातेल्यात काढते आणि गार करून घेते. तुम्हाला जर वाटलं की तुमचं पुरण जरासं पातळ आहे, यातनं पोळी लाटता येणार नाही आपल्याला, तर तुम्ही हे पुरण आहे ना काढून फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये एक अर्धा तास 1 तासभर ठेवलं ना तर छान घट्ट होतं हे असं, आणि लाटायला पोळी इझी पडतं. ही पण एक टीप आहे याच्यामधली. नवीन मुलींना असं होऊ शकतं की थोडंसं पातळ आहे, लाटायला नाही जमत आहे, मध्ये जरूर. आणि बघा आपली छान पुरलेली आहे, 1 तासभर झालंय तिला भिजून ठेवलेली आहे. आता आपण पोळ्या करून घेऊया पुरणाच्या. त्यासाठी आपण आता मी 4-5 आधी गोळे तयार करून घेते. आता चिटकत असेल तर थोडस पीठ लावून घ्या. मी आपल्या ह्या पोळपाट्याला ना एक रुमाल लावून घेतलेला आहे, त्याच्याने आपल्याला पोळ्या छान लाटता येईल. आणि याच्यावर तांदळाचं पीठ टाकून घेते मी. आता आपण अशी वाटी करून घ्यायची आपण, आणि काट आहे ना त्याची अशी बारीक करून घ्यायची, पातळ करून घ्यायची काट, अशी मोदकासारखी अशी वाटी करून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये हा रुमाचा गोळा ठेवायचा, तो खाली दाबून असा वरवर कणी काढायची, खाली प्रेस करत जायचं पूर्ण आपण असं.
थोडस तुम्हाला कणिक जास्त वाटले तर तुम्ही काढू शकता. तांदळाच्या पिठामध्ये हे पूर्ण असं घोळून घ्यायचं आणि हातावर हे असं करून पसरून घ्यायचं आपलं सारण. आपण शेवटच्या टोकापर्यंत गेलं पाहिजे आपलं सारण. पोळी लाटायला चांगली मदत होते आपल्याला त्याची. परत तांदळाचं पीठ घेऊन आपण अलगद हाताने पोळी लाटून घेऊ. तांदळाच्या पिठाने ना सर सर पोळी चांगली लाटली जाते त्यामुळे मी तांदळाचं पीठ लावलेलं आहे. तुम्हाला पोळी जर उलटता येत नसेल तर तुम्ही पोळपाट पण थोडस असं फिरवू शकता. पोळी आपली छान लाटून झालेली आहे बाई, तिकडे पसरलेलं आहे. आपण आता भाजून घेऊ. एका बाजूने आपण पोळी आपली चांगली भाजली असेल आपण दोन्ही बाजूने आधी पोळी भाजून घेऊया. अशीच तूप लावायच्या आधी आणि नंतर मग तिला छान तूप लावूया आपण. आता आपण सर्व पोळीला छान तूप लावून घेऊया. पोळी आपली दम फुगली आहे. छान पोळी मस्त दोन्ही साईडने भाजून झालेली आहे. अशाच आपण आता बाकीच्या पण पोळ्या तयार करू. हे बघा आपल्या पुरणाच्या पोळ्या किती सुंदर झालेल्या आहे. आतमधनं पण आपण फोडून बघूया. पुरण बघा मस्त पुरण भरलेलं आहे. बघा हे छान झालेलं आहे. या टिप्स वापरून तुम्ही पुरणपोळी नक्की बनवून बघा. तुमची ही पुरणपोळी छान होईल. ही पुरणाची पोळी दूध किंवा तुपाबरोबर फार सुंदर लागते. हा व्हिडिओ मोठा झाल्यामुळे कटाच्या आमटीची रेसिपी पुढील व्हिडिओत नक्की शेअर करेल. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कविताज टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या.